कल्याण डुम्बिवली महानगरपालिका क्षेत्र में निलजे गांव के आरक्षित भूखंड पर अवैध निर्माण करने वाले लोगों द्वारा अतिक्रमण विभाग के अधिकारियों और कर्मचारियों के साथ धक्कम धक्का करने का मामला मानपाड़ा पुलिस स्टेशन में दर्ज करवाया गया है। गांव के 17 लोग के खिलाफ यह मामला दर्ज है। आइए लेते इस पर अधिक जानकारी मनपा सहायक आयुक्त भारत पवार से। किरण, कशामुळे तुम्ही हा रस्ता अडवला आणि काय कारवाई केली आहे? हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकारी, ई वॉर्डचा जो अधिकारी आहे पवार, यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता माझं सगळं लिगल आहे, माझे इथे गाड्या आहेत, जिथे जयहिंद वॉशिंग सेंटर आहे त्या वॉशिंग सेंटरचं तोडलेलं आहे, तीनचार गाडी होते ते सगळे तोडलेले आहेत, याची कुठली प्रकारची पूर्वसूचना दिली नाही। तसेच भरपूर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ही कारवाई केलेली आहे। अगदी 5 मिनटं घरातून इथे येण्यापर्यंत सुद्धा दिली नाही, आणि जी आमची तिथे काम करणारी माणसं होती त्यांना सुद्धा मारहाण करून बाहेर काढलं आणि पटापट त्यांच्या जेसीबीच्या सहाय्याने आमची गाडी तोडण्याचं काम केलेलं आहे। तर मला वाटतं हे कुठेतरी कायद्याला कालिमा असणारा हा प्रकार आहे। जर पवार यांना कारवाई करायची होती तर त्यांनी पूर्वसूचना द्यायची होती, आणि पवार यांना मी स्वतः पत्र अनेक वेळा दिलेलं आहे की तुमच्याकडे जो रेकॉर्ड आहे तो खोटा आहे, माझं कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम नसून माझ्याकडे त्याची पावती आहे, कर पावती आहे, सगळे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत आणि ते वारंवार मी त्यांच्याकडे जमा केलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे की अनधिकृत बांधकामांच्या कामातून माझं नाव काढून टाका, कारण माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत आणि माझी स्वतःची आमची जमीन आहे। हा रोड सुद्धा ज्या रोडवर आता आहे हा रोड सुद्धा माझ्या स्वतःच्या सातबाराच्या जमिनीतून गेलेला आहे आणि हा संपूर्णपणे बिल्डरने अनधिकृतपणे केले बनवलेला आहे। याच्या विरोधात सुद्धा मी गेली 4-5 वर्षे त्यांना पत्रव्यवहार करतोय, त्याचा अहवाल त्यांना द्यायला सांगितला होता तो त्यांनी दिला नाही, कुठल्याही प्रकारचे आदेश असून सुद्धा त्यांनी हा रोड बंद केला नाही। त्यामुळे माझी आता जर सरकारी अधिकारी जसं करत असतील, कुठेतरी कायद्याला कालिमा फासणारा प्रकार करत असतील, पोलीस अधिकारी जर कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन नसताना, कुठलाही आदेश नसताना, एकही पेपर न दाखवता जर अशा प्रकारे कारवाई करणार असतील आणि सामान्य जनतेला, भूमिपुत्रांना जर त्रास देणार असतील, तर मला असं वाटतं की याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सगळ्या मंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि हे प्रकार थांबले पाहिजेत मला असं वाटतं। आज तुम्ही बघाल जर लोडायवनमध्ये तुम्ही सुरुवातीपासून जिथे एंट्री कराल तिथपासून सगळे अनधिकृत फेरीवाले आहेत, सगळे अनधिकृत कामं व्यवस्थित चालले आणि जी बांधकामं आमची लिगल आहे त्याच्यावर जर कारवाई करता तुम्ही, हा कुठल्या प्रकारचा न्याय? तुम्ही पेपर दाखवा ना। आता पवार यांनी इथून पळ काढलेला आहे, त्यांना मी विचारले की तुम्ही कुठल्या आधारे ही कारवाई केली, एखादा पेपर दाखवा, समजा कोणी तक्रार केली असेल तर फक्त तक्रारीने काही बांधकाम अनधिकृत होत नाही, त्याचे काही पुरावे पाहिजेत ना, त्याची तुम्ही सुनावणी केली पाहिजे। तर काय कुठल्याही प्रकारचं काहीच केलं नाही, मला विचारलं पाहिजे ना, फिर्यादी असेल कोणी त्याच्या विरुद्ध काय आहे ते प्रकार सगळे समजून घेतले पाहिजेत, असं काही केलं नाही। आणि अनेकदा मी त्यांना पत्र दिलेले आहे की तुमच्याकडे माहिती असलेले काही लोक खोटी तक्रार करतात। आता लोडायवळजे या परिसरामध्ये राहणारे अनेक नागरिक आहेत, त्यांना स्वतःला माहीत नाही की हा त्यांच्या वापरासाठी असलेला रोड हा इलिगल आहे, हा आमच्या स्वतःचा रोड आहे, म्हणजे रोड म्हणजे हा जबरदस्ती बनवलेला रोड आहे, ही जमीन आमची आहे, अजून याचे कागदपत्र आमच्याकडे, सर्वे रेकॉर्ड। आज रोजी आम्ही लोढा कासारियो येथे कारवाईसाठी गेले असता आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण धारक यांनी महापालिकेचा JCB अडवून शिबिगाळ केली व कर्मचाऱ्यांना कारवाईपासून थांबवण्यात आले। त्यामुळे आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आलो आहे। आपल्यावरती काही धावले काय? त्यांनी JCB अडवला होता आमचा आणि कारवाईच करून देत नव्हते। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।